ड्रग्स प्रकरणात संपूर्ण बॉलिवूड माखलेला आहे असा आरोप अभिनेत्री कंगना राणावतनं केलेला होता. मात्र हे करत असताना तिनं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत परत येऊ नये यासाठी धमकी दिल्याचं ट्विट केलं होतं. त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. राऊत म्हणाले, जर तुझ्याकडे पुरावे असतीलच ते पोलिसांकडे पुरावे द्यावे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना आणि त्यांच्या म्होरक्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केलाय. कोणाकडे अशा प्रकारची जर काही माहिती असेल तर त्यांनी ट्विटरवरती वगैरे खेळत बसण्यापेक्षा असे खेळ सरकारकडे जावं, पोलीस आयुक्तांकडे जावं आणि पुराव्यांसह माहिती द्यावी, इतकंच मी सांगेन. कंगनाच्या मुंबईत येण्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारला एवढं भीती वाटण्याचं कारण काय? वास्तविक मोठ्या साहसानं ती कोण नेते, अभिनेते, ड्रग माफिया, बॉलिवूड सगळ्यांची नावं ती पर्दाफाश करायला तयार आहे. तिच्या या साहसाचं महाराष्ट्राच्या सरकारनं स्वागत करायचं सोडून तिला धमकी देत आहे. पण महाराष्ट्राच्या सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवावी की कंगना झाशीची राणी आहे, ती एकटी नाही, तिच्यासोबत अखंड देश उभा आहे.